गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली होती की शेतात गोवंश गोळा करून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरित्या कत्तलीकरता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेणार आहे. माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी गोवंश तस्कराविरुद्ध चंद्रपुरात ऐतिहासिक कारवाई करत 150 जनावरांना जीवनदान दिले. तसेच 150 जनावरांसह 1,30,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच 15 आरोपींनाही ताब्यात घेतले. गोपनीय बातमीदाराकडून पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की गडचांदूर परिसरात अब्दुल नसीस राहणार गडचांदूर हे शेतात गाई बैल गोळा करून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरित्या कत्तलीकरता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेणार आहे. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकाने मौजा हिरापूर शेत शिवारात धाड टाकून पाहणी केली असता सदर शेत शिवारामध्ये आयचर ट्रक, अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, टाटा कंपनीचा पिकअप असे एकूण 7 वाहने थांबलेली दिसली. सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये अवैधरित्या जनावरांना क्रूरतेने हात पाय तोंड बांधून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गोवंश यांना आखूड दोराने कचकचून दाटीने भरून त्यांची कत्तली करता वाहतूक करण्याकरता अप्रेरित करून डांबून भरून अवैधरित्या वाहतूक करून तेलंगणा राज्यात घेऊन जाण्याचे समजले. सदर 7 वाहनामधील 150 जनावरे व वाहने किंमत 1,30,00,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील 15 आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गडचांदूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ताब्यातील आरोपितांना पुढील तपासासाठी पोस्ट गडचांदूर येथे ताब्यात देण्यात आले. तसेच वाहनामधील गोवंशांना नगरपालिका राजुरा कोंडवाड्यात जमा करण्यात आले.